नमस्कार, एच जी टी व्ही नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारणार आहोत. नाना, आपण जय मल्हार क्रांती संघटनेचे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संघटनेच्या माध्यमातून नाव केलं, त्याबद्दल काय सांगाल? जय मल्हार क्रांती संघटना ही रामोशी बेडरवेरड समाजाकरता किंवा एकच जाती करता नाही, ही सर्व बहुजन समाजाकरता केलेली ही संघटना आहे. गेल्या 12-13 वर्षापासून ही संघटना महाराष्ट्र राज्यामध्ये काम करते आणि ह्या संघटनेने जे रामोशी बेडरवेरड समाजाचे जे अनेक प्रश्न स्वातंत्र्य काळानंतर जे प्रश्न होते ते प्रश्न मार्गी लावण्याचे काम ह्या संघटनेने केलं. जय मल्हार क्रांती संघटना स्थापन करण्यापाठीमागचा उद्देश आपला हा होता की समाजामध्ये अनेक अशा गोष्टी होत्या की त्या समाजाला स्वातंत्र्य काळानंतर मिळाल्या नव्हत्या. मग आद्य क्रांती उमाजी नायकांची सरकारी जयंती असन किंवा त्यांचं स्मारक असन किंवा आर्थिक विकास महामंडळ असन, त्यांचा शालेय धडा असन किंवा त्यांचं पोस्टाचं तिकीट असन, अनेक विषय समाजाचे होते, आद्य क्रांतीवीरांचे होते आणि त्या सर्व गोष्टी जय मल्हार क्रांती संघटनेने हातामध्ये घेतल्या आणि त्या आज पूर्ण झालेल्या आहेत. त्या याच्यामध्ये आर्थिक विकास महामंडळ आता जे आपलं झालेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येकाला त्या ठिकाणी आपण एक संघटनेच्या मार्फत आपण परिपत्रक पाठवलेलं आहे आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी एक आवाहन केलेलं आहे की ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये आपल्या माता भगिनी आहेत, तरुण आहेत, सर्व ज्येष्ठ आहेत, ज्या ज्यांच्या ज्यांच्या इच्छा आहे त्यांनी महामंडळाचं ही प्रकरण जे आहे ते करावं. लाखापासून 5 लाख, 10 लाख, 50 लाखापर्यंत त्याच्यातलं ते कर्ज मिळू शकतं आणि आपलं स्वतःचं बिझनेस ते उभे करू शकतात असं या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि याच्यामध्ये ही महामंडळ आता स्थापन झालेलं आहे पण बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये ज्यादा जास्त लोक काय त्याच्यामध्ये भाग घेत नाही, कारण त्यांना काहीतरी त्रुटी त्याच्यामध्ये वाटतात की याच्यामध्ये जामीनदार वगैरे वगैरे बाकीचं जे काही लागतंय. तर त्यामुळं ह्या त्रुटी आपल्याला त्या सर्व करण्याकरता किंवा त्याच्यामध्ये शिथिल करण्याकरता आपला प्रयत्न चालू आहे आणि त्यामुळं आपण इथून पुढच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या या समाजामधल्या महिला आहेत, तरुण आहेत, सर्व यांनी आपली इच्छा होती की महामंडळ करण्यापाठीमागचा उद्देश होता की माझ्या ज्या माता भगिनी रोज उठतात, दुसऱ्याच्या बांधाला कामाला जातात, त्यामुळं त्यांना इथून पुढच्या काळामध्ये ते तसं होवं नाही, स्वतःचा बिझनेस त्यांनी उभा करावा, या आर्थिक विकास महामंडळाची मदत घेऊन त्यांनी स्वतःचा बिझनेस उभा करावा असं महाराष्ट्रामध्ये सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो. येत्या 7 सप्टेंबरला आद्य क्रांती राजा उमाजी नायकांची जयंती मोठ्या दिमागदार याच्यामध्ये होणार आहे, तर आपण सर्वांनी महाराष्ट्र राज्यातील सर्वांनी आपण त्या ठिकाणी येऊन उपस्थित राहावं. सर्वांनी आपलं सहकुटुंब सहपरिवार आपल्या राज्याच्या दर्शनाकरता 11 वाजता भिवडी या ठिकाणी यावं. या कार्यक्रमाकरता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी उपस्थित राहणार आहे, अजितदादा उपस्थित राहणार आहे, सावेसाहेब उपस्थित राहणार आहेत, अनेक मान्यवर गोपीचंद पडळकर साहेब असतील, दरेकर साहेब असतील, लाड साहेब असतील, अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्या आणि सर्वांनी 11 वाजता 7 तारखेला उपस्थित राहा असं आवाहन करतो. सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं रामोशी समाजासाठी, तर तुमचा त्यामध्ये अतिशय मोलाचा वाटा आहे, तर तुम्ही त्याची जनजागृती कशा प्रकारे करणार आहात? याच्यामध्ये माझा असा मोलाचा वाटा त्याच्यामध्ये म्हणता येणार नाही. याच्यामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व ज्येष्ठ नेते मग काही आमच्यामध्ये आहेत, काही आपल्याला सोडून गेलेले आहेत, काही त्याच्यामध्ये बबनराव कोंगणेसारखं बबनराव कोंगणे असतील किंवा इतर अनेक लोक याच्यामध्ये आपल्याला सोडून निघून गेलेले आहेत.
तर त्या याच्यामध्ये आपण त्यांचंही याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. जयमल्हार क्रांती संघटनेतल्या प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक पदाधिकाऱ्याचा, प्रत्येक माझ्या माता भगिनींचा याच्यामध्ये वाटा आहे. आज ती ताकद त्यामुळे दाखवली गेली, म्हणून आज आपल्याला सेपरेट आर्थिक विकास महामंडळ मिळालेलं आहे. नाना, तुमचा आणि सरांचा मनाचा मोठेपणा म्हणावा लागेल. तुम्ही मगाशी बोलता बोलता असं म्हणालात की आर्थिक विकास महामंडळ हे सर्व समाजाचा असून कुठल्याही संघटनेने किंवा रामोशी समाजाच्या व्यक्तीने त्याचं श्रेय घेऊ नये, त्याबद्दल तुम्ही काय काय सांगाल? नाही, त्या ठिकाणी मी असं म्हणलो की त्या काही लोकांना असं आज पण वाटतं की बाबा ही महामंडळ जे आहे, समजा जयमल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निर्माण केलेला आहे किंवा यांना त्यांनाच फायदा फक्त याचा होणार आहे, तर त्याचा फायदा बाकीचे ज्या संघटना आहेत, बाकीचे जे संघटनेला असणारे टचमध्ये असणारे लोक आहेत, त्या सर्वांकरता हे विषय आहे. एकट्या जयमल्हार क्रांती संघटनेचाच फक्त लोकांनी त्याचा फायदा न घेता महाराष्ट्र राज्यामध्ये 70 लाख समाज आहे, या 70 लाख समाजाने या महामंडळाचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त अर्ज दाखल करावे, जास्तीत जास्त प्रकरणे आपले दाखल करावे. ज्या ज्या त्रुटी त्याच्यामध्ये येणार आहेत त्या त्रुटी त्याच्या त्रुटी शिथिल करण्याच्या पाठीमागचा सर्व काम आपलं चालू आहे, ते थोड्या दिवसामध्ये बऱ्यापैकी होणार आहे. मध्यंतरी सांगली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती, तर आपले संघटनेचे उपाध्यक्ष अंकुरजी जाधव सर आणि तुमचा त्यामध्ये पूरजन्य परिस्थितीमध्ये तुमचे जे मल्हार क्रांती संघटनेचे आपत्ती व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी त्या ठिकाणी गेले होते, तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या संघटनेच्या माध्यमातून कशा प्रकारे मदत केली? जयमल्हार क्रांती संघटना ही आता स्थापन झाली, पण त्याआधी आपत्कालीन सेवा डिझास्टर फोर्स ही 12/12/2012 आपण स्थापन केलेले आहे. डिझास्टर फोर्स याच्याकरता आपली 5 एकर जमीन आपण शिंदुडी या ठिकाणी दिलेली आहे, ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी आहे. डिझास्टर फोर्सचं आपत्कालीन सेवेचं ही एक काम आहे की याच्यामध्ये रोड ॲक्सिडेंट असतील किंवा पुढं पूरग्रस्त भागामध्ये जाऊन लोक वाचवण्याचं काम असेल किंवा त्याच्यामध्ये पुढं पोरमध्ये लोक पडली किंवा ज्या ज्या ठिकाणी मानवनिर्मित किंवा याच्यामध्ये जे नैसर्गिक आपत्ती आहे याच्यामध्ये जे ज्या गोष्टी होत्या त्या ठिकाणी आपण काम करतो. महाराष्ट्रामध्ये नव्हे, राज्यामध्ये, भारतामध्ये आपण जाऊ, उत्तराखंड या ठिकाणी डिझास्टर झालं त्या ठिकाणी सुद्धा 2000 ज्यादा लोक आपल्या ज्या याच्यामध्ये आपत्कालीन संस्थेने आपली वाचवली. मागच्या वेळेस सांगलीला कमीत कमी 8 ते 9 हजार लोक आपण 10,000 ज्यादा लोक आपण त्या ठिकाणी आपल्या लोकांनी वाचवली त्या ठिकाणी. आता सांगलीच्या याच्यामध्ये ज्यावेळेस आता परत त्या ठिकाणी पूर यायचा हे झालं त्यावेळेस जयमल्हार क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष यांना कलेक्टर साहेबांचा, सांगली कलेक्टर साहेबांचा फोन आल्यानंतर पहिलं त्या ठिकाणी त्यांनी नियोजन केलं आणि आपल्या संघटनेच्या व आपत्कालीनच्या ज्या बोटी आहेत त्या बोटी आपण त्या ठिकाणी पाठवल्या. एवढी मोठी ताकद या संघटनेची आणि या आपत्कालीनची आहे, समाजामध्येच नव्हे तर इथून पुढच्या काळामध्ये आपली जी संस्था आहे. आज जर आपण वेबसाईटला गेले, आपण जर गुगलवरती सर्च केलं आणि डिझास्टर फोर्स सिंधोडी जर टाकलं तर पहिलं एनडीआरएफ नंतर भारतामध्ये 2 नंबरचं नाव आपलं आहे, ती आपली खूप मोठी बाब आहे असं या ठिकाणी मला वाटतं. आणि ही सर्व आपल्या समाजाच्या ताकदीमुळं, आपल्या समाजाच्या आशीर्वादामुळं आपण सर्व हे केलेलं आहे. नाना, मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या ठिकाणी बिवडी या ठिकाणी रामोशी समाजाचं स्मारक आहे त्या ठिकाणी 5 कोटी रुपये निधी दिला होता, तर तो खर्च केला नाही असं लोक सांगतायत, त्याबद्दल काय सांगताय? त्यामध्ये 70 लाखापेक्षा त्या ठिकाणी खर्च आपला झाला. ज्यावेळेस स्मारक त्या ठिकाणी बनवायचा विषय आला त्या ठिकाणी 5 कोटी रुपये जाहीर झाले, 5 कोटी रुपये आले पण त्या ठिकाणी त्याच्यातलं फक्त 70 लाख रुपये त्या ठिकाणी आपण वापरलं आणि बाकीचं जे वापरायचं होतं त्या ठिकाणी ती 5 कोटी रुपये म्हणजे 1 कोटी रुपयाचं सुद्धा स्मारक त्या ठिकाणी झालं नंतर. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी
जी जागा आहे ती जागा फक्त आपल्याला 39 गुंठे काहीतरी ती जागा आहे, आणि त्यामध्ये बाकीचं ही बांधकाम आहे, बाकी त्याच्यामध्ये कोटी सुद्धा वापर नसून त्या ठिकाणी स्मारक जसं आपल्याला पाहिजे तसं स्मारक झालं नसतं. आज आपलं स्मारक त्या ठिकाणी आहे, आपलं दैवाचं स्मारक त्या ठिकाणी आहे, ते पाडून सुद्धा स्मारक आपल्याला मोठं करता आलं नसतं, म्हणून ती स्मारक त्या ठिकाणीच असणार आहे. याच्याकरता या 5-6 महिन्यापूर्वीच आपल्या आदरणीय देवेंद्रजींनी त्याच्यावरती 12-10 एकर जमीन आपण शेजारची त्या ठिकाणी फॉरेस्टची मागितलेली आहे, ती फॉरेस्टची जमीन त्याच्यावरती पण शेअर आपला त्या ठिकाणी सही झालेली आहे. पण फॉरेस्टची जमीन ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस कलेक्टरची जमीन म्हणजे महसूलची जमीन फॉरेस्टला परत द्यावा लागली, त्यामुळं त्याचा जो इश्यू आहे बराचसा ह्या 6 महिन्याच्या आतमध्ये ह्या 4 महिन्याच्या आतमध्ये आपलं ते हे काम आपलं होणार आहे. 10 एकर जमीन त्या ठिकाणी जर मिळली तर जसं बाकीच्या ठिकाणी स्मारकांकरता 20 कोटी 40 कोटी 50 कोटी रुपये दिले तर असं प्रशस्त स्मारक त्या ठिकाणी होणार आहे. 1000 वर्ष ती स्मारक आपलं राहणार आहे, ती त्या ठिकाणी होणार आहे. आत्ताच्या जागेवरती जर आपण ती केलं तर त्या ठिकाणी फक्त थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी होऊ शकतं, कारण जागा आपली 39 गुंठे आहे. जे काय चर्चा आहे की ज्यांचं काय म्हणणं आहे येणाऱ्या काळामध्ये जसं बाकीचंही करून दाखवलं तसंही येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय स्मारक होईल, 10 एकरामध्ये होईल आणि त्या ठिकाणी 100 कोटी खर्च होईल. 5 कोटीत आमचं होत नाही, 5 कोटीत भागत नाही, त्यामुळे 100 कोटी आपण त्या ठिकाणी खर्च करायला तेवढी दानत आणि तेवढी ताकद जय मल्हार क्रांती संघटनेची आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगतो. गेल्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं पाऊस असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, त्यावेळेस ते येणार आहेत का? त्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे की येणार, म्हणजे काही झालं तरी मी येणार आपल्याला या ठिकाणी सांगतो की त्या याच्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती खबरदारी मी येणार म्हणजे येणार. बाकीच्या त्याच्यामध्ये अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी येणार आहेत आणि इतर सर्व मंडळी जसं मी सांगितलं तसं सर्वजण येत्यात, याच्याशी काही शंका बाळगायची कारण नाही. धन्यवाद.